वीज वितरण कंपनीने पुकारलेल्या या संपामध्ये विविध 30 कामगार संघटनांनी सहभाग घेतला असून जवळपास 1 लाखाहून अधिक कर्मचारी या संपात सामील झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महाड येथील वीज कर्मचाऱ्यांनी देखील या संपामध्ये सहभाग घेऊन शासनाविरोधात तसंच अदानीविरोधात जोरदार घोषणाबाजी करून या खासगीकरणाच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. यावेळी कामगार महासंघ, वर्कर फेडरेशन, तांत्रिक कर्मचारी संघटना, मागासवर्गीय संघटना, इंजिनियर्स असोसिएशन या सर्व संघटनेतील कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाले होते. यावेळी भांडुप झोनचे संघटक सतीश चिंके, प्रभाकर काळीजकर, काशीनाथ शिंदे, स्मृती खातू, अमित कदम, अनिल भोई, जे डी देसाई यांच्यासह पुरुष, महिला तसंच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सामील झाला होता. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला दुपारी 4 वाजता सर्व संघटना या संपावर तोडगा काढण्यासाठी त्या ठिकाणी मीटिंग बोलावलेली आहे. परंतु आमच्या सर्व संघटनाचा एकच या ठिकाणी मुख्य प्रश्न आहे, तो म्हणजे अदानीला कुठल्याही प्रकारचा वीज वितरणाचा परवाना देऊ नये ही एकच मुख्य मोठी मागणी या ठिकाणी आहे. आणि तशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी जर आमचं सरकारने ही मागणी मान्य केली तर आम्ही त्या ठिकाणी संप मागे घेऊ. जागर जनस्थानसाठी नितेश लोखंडे, महाड, रायगड.